बिग बॉस मराठीच्या घरात आजच्या भागात बिग बॉसनं काल कॅप्टन्सी सोडल्यामुळं जे 180,000 करन्सी द्यायची होती ती स्पर्धकांना दिली. त्यानंतर बिग बॉसनं जान्हवी आणि आर्याला 30,000 वैयक्तिक हे दोघींना 30,000 दिले. त्यानंतर आर्याची करन्सी चोरायचा प्लॅन निकी अरबाज जान्हवी आणि वैभवनं केला. आर्यानं तिच्या टी शर्टमध्ये तिची करन्सी लपवून ठेवली. रात्री सगळे झोपले तेव्हा अरबाज निक्की जान्हवी आणि वैभवने आर्याची करन्सी शोधायला सुरुवात केली. ती करन्सी शोधण्यासाठी ते सगळ्यांचे जॅकेट शोधायला सुरू केलं. यात अभिजित झोपला असताना अभिजितच्या अंगावर पडून अरबाज आणि वैभवने त्याचं जॅकेट खेचलं, तर जान्हवीसुद्धा अभिजितच्या अंगावर चढून खेचू लागली. अभिजित बेडवरून खाली पडला. त्यानंतर अभिजित आणि अरबाजमध्ये बाचाबाची झाली. त्यात अभिजितने दाखवलं की त्याचा हाताला लागला आहे. जान्हवी अभिजितच्या अंगावर जाऊन ओरडत गेली तेव्हा अभिजित जोरात ओरडला तिला. नंतर पॅडी कांबळे यांनीही वैभवला तू माझे खिसे परत चेक करायचे नाहीत आणि मला टच करायचं नाही अशी सक्त ताकीद दिली. यावर वैभव म्हणाला मी करणार, गेममध्ये आहे आपण. या दरम्यान दोघांमध्ये अजून थोडी बाचाबाची झाली. यावेळी जान्हवीही मध्ये पडली आणि जान्हवी मध्ये पडून पॅडी यांना म्हणाली की तुम्ही पण तर चेक केलं. तर यावर पॅडी कांबळे जान्हवीवर देखील चिडताना दिसले. हे सगळं शांत झालं तेव्हा निक्कीने जान्हवीला बाजूला घेऊन समजावलं की आपण चुकलोय, हे बिग बॉसच्या घरात ॲक्सेप्टेबलच नाही आहे. यावर जान्हवी थोडी नाराज झालेली दिसली. यानंतर याच गोष्टीवरून अरबाज निक्कीवर चिडलेला देखील दिसला. तर तुम्हाला काय वाटतं, या घटनेमुळे या चौघांचा ग्रुप तुटेल का? तसेच जान्हवी अरबाज निक्की आणि वैभवने जे अभिजित सोबत केलं ते योग्य होतं की अयोग्य? कमेंटमध्ये सांगा.